राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. बैठकीला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील. सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव या बैठकीसाठी हजर आहेत. राज्यामधून पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक सुरू आहे. साधारणतः 6 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीमधील सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत आणि त्याचबरोबर अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित आहेत. इंडिया आघाडीची बैठक आता सुरू झालेली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत. सोनिया गांधी देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. राहुल गांधी देखील या बैठकीसाठी दाखल झाले. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असला तरी एनडीएमधले काही घटक पक्ष इंडिया आघाडीमध्ये येऊ शकतात का, तर या संदर्भात देखील चाचपणी केली जाणार आहे. तर जबाबदाऱ्यांचं वाटप देखील या बैठकीमध्ये साधारणतः केलं जाईल. तर लोकसभेसाठी संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्या संदर्भात देखील चर्चा केली जाईल. पुढची रणनीती यामध्ये ठरवली जाणार आहे. तर इंडिया आघाडीमधील सर्व पक्ष या बैठकीमध्ये सध्या उपस्थित आहेत.